मोहोळ पोलीस ठाण्यात तालुक्यातील सकल मराठा बांधवांची शांतता समन्वय बैठक घेण्यात आली. सध्या राज्यात सकल मराठा समाजाचा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. राज्य सरकारनं आरक्षण देण्यासाठी अंतिम 24 डिसेंबर अर्थात 40 दिवसांची मुदत दिली होती. दिलेली मुदत अवघ्या काही दिवसांवर आली आहे. याच पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक सुरेश कुमार राऊत यांनी मोहोळ शहरासह तालुक्यातील सकल मराठा बांधवांची शांतता समन्वय बैठक मोहोळ पोलीस ठाण्यात बोलावली होती. या दरम्यान सकल मराठा बांधवांनी पोलीस निरीक्षक सुरेश कुमार राऊत यांना सूचना करून आम्ही सहकार्य करू असा शब्द दिला. पोलिसांनी सुद्धा सकल मराठा बांधवांना सहकार्य करण्याची विनंती केली. यावेळी पोलीस उपनिरीक्षक, पोलीस कर्मचारी, शहरासह तालुक्यातील सकल मराठा बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते. त्या व्यतिरिक्त शहरामध्ये आणि काही गावामध्ये पोलीस रुग्णमार्च देखील घेण्यात आला. यामागे मराठा आंदोलनाच्या जी दिशा ठरेल भविष्यात, त्यामध्ये जर काही कायदा सुव्यवस्था बिघडू नये आणि आंदोलन ज्या यापूर्वी ज्या पद्धतीने शांततेत झालेले आहेत त्याच पद्धतीने शांततेत व्हावेत आणि त्या आंदोलनाचे स्वरूप कशा पद्धतीचं असेल या संदर्भात मराठा बांधवांच्या काय भावना आहेत या समजून घेण्यासाठी आज समन्वय समितीच्या सोबत बैठक करण्यात आली. त्या बैठकीमध्ये काही मते सर्व बांधवांनी मांडली आरक्षणासंदर्भातली, परंतु